शमनेवाडी जय जिनेंद्र क्रेडिट सौहार्द संस्थेस एक कोटी एक लाखावर बाबासाहेब खोत यांची माहिती गेल्या तेहतीस वर्षांपासून शमनेवाडी येथे कार्यरत असलेल्या श्री जय जिनेंद्र क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेस एकतीस मार्च अखेर एक कोटी एक लाखाच्या वर निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब खोत यांनी बुधवार तारीख पाच रोजी संस्थेच्या चा कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी दिली उपस्थितांचे स्वागत आर बी खोत यांनी केले या प्रसंगी बाबासाहेब खोत संस्थेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले संस्थेचे एकूण एक हजार तीनशे एक्काणव सभासद असून शेअर भांडवल सत्तेचाळीस लाख नव्याण्णव हजार आहे तर निधी सहा कोटी त्र्याहत्तर लाख आहे चौदा कोटी पासष्ट लाख गुंतवणूक असून ठेव चोवीस कोटी पंचेचाळीस लाख आहे तर कर्ज वितरण तेरा कोटी तीस लाख करण्यात आले आहे संस्थेचे खेळते भांडवल चौतीस कोटी असून एकतीस मार्च अखेर संस्थेस एक कोटी एक लाखावर निव्वळ नफा झाला आहे तर कर्ज वसुली प्रमाण पंच्याण्णव टक्के झाले आहे संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून खेळ क्रीडा शैक्षणिक मदत खेळाडूंना प्रोत्साहन तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सतत सहभागी होत असून सभासदांना संस्थेच्या वतीने अनेक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या प्रसंगी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील संचालक धनपाल धनपगोळ उदयकुमार तपकिरे तात्यासाहेब खोत आपनोळे कुमार बोने सो देवकी सुभाष शिरगुप्पे सो शकुंतला खोत व्यवस्थापक कुमार गाडवे तसेच कर्मचारी देवगौडा धट पाटील रतनचंद्र खोत ऋतुराज कागे विजय हनबरट्टी अश्पाक मकांदार व कुमार शिरगुपे उपस्थित होते आभार वर्धमान शिरगानवर यांनी केले